नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी संदेश लोकडे मागच्या काही सेशन मध्ये आपण पॅराजंबल बघितलं सेरर बघितल्या त्यासोबत सोबत सोब कन्सेप्ट ऑफ प्रोनाऊन कन्सेप्ट ऑफ ऍडजेक्टिव्ह आणि त्यासोबतसोबत बऱ्याच याच्यावर आपण डिस्कशन केलेलं आहे आता या अलीकडच्या काळात आपण ज्या काही एक्झाम बघितल्या तर प्री एक्झाम असेल मेन एक्झाम असेल तर प्रामुख्यानं हा जो न्यू पॅटर्न आहे जसं स्टार्टर कनेक्टर आहे त्यासोबतसोबत मॅच द फॉलोइंग आहे याला जास्त वेटेज आता वर्ड रिप्लेसमेंट आहे याला जास्त वेटेज या एक्झाममध्ये दिल्या जात आहे तर आजचा जो सेशन आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे आधी आपण आज काय करूया की या सेशनचं थोडं बेसिक जाणून घेऊया त्यासोबत सोबत जसा पुढचा व्हिडिओ येईल त्यामध्ये मी मेनशे सुद्धा क्वेश्चन कनेक्टर आणि स्टार्टर विषय घेईल त्यासोबत सोबत मॅथ दी कॉलम असेल वर्ड रिप्लेसमेंट असेल याबद्दल सुद्धा आपण डिस्कशन करत जाऊ तर आजचं सेशन बघा नावानुसार आपला दिसतंय की नाव आहे आजच्या सेशनचं कनेक्टर्स बघा कनेक्टर्स काय असतात बेसिकली की काही सेंटेन्सेस असतात ज्याला आपला कनेक्ट करायचंय आता बरेच जण कन्फ्युजन कुठं होते की स्टार्टर आणि कनेक्टरमध्ये जवळपास ते जे टॉपिक आहेत दोन्ही पण सारखेच आहेत स्टार्टर म्हणजे काय की सेंटेन्सची स्टार्टिंग करायची आपल्याला आणि कनेक्टर्स म्हणजे काय दोन्ही सेंटेन्सला कनेक्ट करायचं बस एवढाच डिफरन्स आहे पण याचा जास्त डिफरन्स नाही मेजरली या दोन्ही चॅप्टरला एकत्रच क्लासमध्ये शिकवल्या जाते याचं रिझन काय की हे दोन्ही जे आहे त्यांचा आत्मा जे आहे ते सारखंच आहे बघूया मग आजचा जे टॉपिक आहे कनेक्टर्स बघा पहिल्या स्लाइडवर आपण जाऊया आता कनेक्टर शिकण्याआधी कंजेक्शन येणं गरजेचं आहे म्हणजे कंजेक्शन कोणकोणते असतात बघा जसं हा एवर आहे जसं सीन्स आहे जसं नॉट ओन्ली बट ऑल्सो आहे आयदर ऑर आहे बट आहे आल्दो आहे येट आहे याचा एक्झॅक्टली मिनिंग काय हे माहीत असणं गरजेचं आहे टॉपिक किंवा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो की आधी जाऊन कंजेक्शनचा मिनिंग बघा आणि त्यानंतरच हा टॉपिक अटेंड करा व पहिला क्वेश्चन त्या तरी पण जे नवीन असतील त्यांना मी एक्सप्लेन करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेल प्रत्येक कंजेक्शनचा अर्थ इन डिटेल सांगेलच बघा मग पहिला डायरेक्टली आपण क्वेश्चनवर या आता काय सांगतं की रोहन इज अ काइंड रोहन रोहिणी इज क्रिएल असे दोन सेंटेन्स दिले आहेत रोहन इज काइंड अँड रोहन इज क्रुअल आणि ऑप्शन दिले आहेत आपला आयज दुसरा बट तिसरा वाईट ब काय सांगते हे दोन सेंटेन्सेस आहेत या दोन सेंटेन्सला आपला या कंजेक्शनला घेऊन सेंटेन्स बनवायचं आहे म्हणजे कसं बनवायचं बघा आता मला सांगा सा वेराज चा मिनिंग काय असतो आयज म्हणजे काय कॉन्ट्रास्ट दाखवतो राईट आणि बट सुद्धा काय दाखवतो कॉन्ट्रास्ट बट इथं बघा काय सांगतं की रोहन इज काइंड आता मी हा कंजेक्शन या दोघांच्या मध्ये लिहिला आणि सेंटेन्स तयार झालं की रोहन इज काइंड वेर आज रोहिणी इज क्रिअल म्हणजे आता आपल्याला कळालं की सेंटेन्स आपण जोडायचं से कसं की हा सेंटेन्स आणि हा दुसरा सेंटेन्स याला कनेक्ट करणारा शब्द म्हणजे कंजे कंजेक्शन तर कंजेक्शनचा उपयोग करून आपला सेंटेन्स करेक्ट जोडायचा त्याच्या सेन्सनुसार नुसार बा मग ॲज बरोबर बसते का राईट कारण ह्या दोघांची प्रॉपर्टी जी आहे ती वेगवेगळी आहे राईट म्हणून वेअर ॲज ऑप्शन आला पण आपला ऑप्शन विचित्र दिलेल्या आहेत म्हणजे ओन्ली फर्स्ट ओनली सेकंड ओनली थर्ड पण आहे आणि ऑल पण आहे आणि याच्यात महत्वाचं नन ऑफ दिस पण आहे तर मग कोणतं टिक करायचं बा रोहन इज काइंड रोहन इज क्रुएल रोहन इज काइंड वेअर ॲज रोहनीस्क्रुएल हे बसलं रोहन इज काइंड बट रोहिणी इज क्रिएल पण रोहन त्याची क्वालिटी वेगळी सांगितली म्हणजे बट सुद्धा येईल राईट वाईल वाईल काय सांगतं बरं वाईल एकतर पिरियड ऑफ टाइम दाखवतं किंवा एखादी मुवमेंट चालू आहे त्याबद्दल कन्सिस्टन्सी दाखवतो जसं मी समजा म्हणालो की आय एम टॉकिंग टू यू वाईल आय एम टेकिंग लेक्चर राईट आता पिरियड ऑफ टाइम दाखवतो म्हणजे किंवा वाईल्ड पिरियड ऑफ टाइम दाखवतो त्यासोबत सोबत कॉन्ट्रास्ट सुद्धा दाखवतो म्हणजे जसं इथं सांगितलं की रोहन रोहनीज काइंड वाईल्ड रोहनी म्हणजे दोघांचे जे डिफरन्स त्यांचं जे नेचर आहे ते इथं सांगितलं म्हणजे हा सुद्धा ऑप्शन इथं येईल म्हणजे आपला आन्सर इथं असायला पाहिजे ऑल राईट हे एकदम बेसिकचे क्वेश्चन आहेत याला आधी शिकू नंतर नंतर आपण मेन्सकडे जाऊ ब दुसरं काय सांगतं की इट इज कोल्ड आउटसाइड आय विल विअर अ जॅकेट आधी सेंटेन्सला समजून घ्या की बाहेर कोल्ड असल्यामुळं मी जॅकेट आणतो मी जॅकेट घालतो अशा पद्धतीचे एक सेन्स इथं डेव्हलप होते आधी सेंटेन्सला समजून घ्या त्यानंतर कनेक्ट करा एकदम इझी जाईल आता असल्यामुळं म्हणल्या म्हणल्या आपलं काय लागेल एक, का एक तर सो हेन्स असा असायला पाहिजे राईट मग यापैकी कोणता आहे बघू इट इज कोल्ड आउटसाइड सो सोता आहे हाउ एवर काय सांगतं हाउ एवर कॉन्ट्रास्ट सांगत राईट म्हणजे दोन डिफरन्स जर त्यांचं नेचर असेल किंवा दोन डिफरंट क्रिया चालू असतील तेव्हा हवेवर येईल म्हणजे त्यांच्या नेचर जर अपोजिट असेल किंवा त्यांची क्वालिटी जर अपोजिट असेल तेव्हा हवेवरचा यूज केला जातो म्हणजे इथं हवेवरचं तर काय घेणं नाही तर आपला काय एक्झॅक्टली ऑप्शन येईल तर ओन्ली फर्स्ट म्हणजे इथं सेंटेन्स बनल इट इज कोल्ड आउटसाइड सो आय विल विअर अ जॅकेट राईट इथं कळत असेल ब पुढच्या क्वेश्चनवर आपण जाऊया आधी तुम्ही सॉल्व करत राहा आधी तुम्ही सॉल्व्ह केल्यानंतर मगच माझं एक्सप्लेनेशन बघत बघा तुम्ही सॉल्व्ह केलं मी असं अज्युम करून पुढच्या सेंटेन्सवर हो येतो काय सांगतय की वी कॅन ट्रॅव्हल बाय ट्रेन वी कॅन ट्रॅव्हल बाय बस आता दोन्ही सेंटेन्स काय सांगतात की वी कॅन ट्रॅव्हल बाय बस आणि वी कॅन ट्रॅव्हल बाय ट्रेन आता इथं ऑप्शन बघूया काय सांगितलं पहिलं ॲज वेल एज दुसरा एट आणि तिसरा आयदरवर आता ये म्हणजे काय येट चा का मिनिंग असतो मराठीत तरी पण तरी पण कधी वापरतो आपण आता समजा तरी पण कधी वापरतो जसं की समजा मी म्हणालो की आय स्टडी वेल कॅन नॉट माय म्हणजे मी अभ्यास चांगला केला तरी पण मी पास झालो नाही तरी पण याचा अर्थ पुढचं जे सेंटेन्स से येणार आहे ते निगेटिव्ह असं पाहिजे आता तिथे निगेटिव्हचा काही संबंध आहे का, का? तर निगेटिव्हचा संबंध नाही पण आपण एक म्हणू शकतो की वी कॅन ट्रॅव्हल बाय वी कॅन ट्रॅव्हल बाय ट्रेन ॲज वेल ॲज बाय बस हे राईट मग वी कॅन ट्रॅव्हल आयदर बाय ट्रेन ऑर बाय बस म्हणजे हे दोन्ही आपले कंजेक्शन येत आहेत म्हणजे इथं काय आलं पाहिजे वी कॅन ट्रॅव्हल ॲज वेल वी कॅन ट्रॅव्हल ट्रेन ऍज वेल ॲज बस म्हणजे हा पहिला आला आणि वी कॅन ट्रॅव्हल आयदर बाय ट्रेन ऑर बाय बस म्हणजे हा दुसरा आला तर ऑप्शन हे फर्स्ट आणि थर्ड असायला पाहिजे असं ऑप्शन कुठं आहे इथं आहे ऑब्विसली तो काय येईल आपला ऑप्शन डी दिल्ली बोथ फर्स्ट अँड थर्ड राईट मग बघा पुढचा क्वेश्चन काय सांगतो की मोनिका 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 टू पोलिस कस्टडी बेंटेन्स सर सर जोडतो की मोनिका वॉज फॉइंड अँड मोनिका वॉज सेंट टू पोलीस कस्टडी ब पहिला ते येईल राईट आता दुसरा एट तरी पण मोनिका न फाईन भरला तरी पण ती पोलीस कस्टडीला गेली पोलीस कस्टडीत पाठवण्यात आलं असा एक सीन सुद्धा डेलप होऊ शकतो एक तर फाईन केला आणि जेलमध्ये गेली फाईन भरून सुद्धा जेलमध्ये गेली असं सुद्धा होऊ शकतं म्हणजे इथं असायला पाहिजे फर्स्ट अँड सेकंड बघूया आता थर्ड बघा सिन्स सांगतं सिन्स रिझन सांगतं रिझन म्हणजे काय सिन्स ही सेंट सिन्स शी सेंट टू पोलीस कस्टडी म्हणून जसंट आहे तसं सुद्धा सीन्सचा उपयोग हो केला जातो म्हणून इथं ऑप्शन असायला पाहिजे आपला ई ह्या फक्त येणार नाही तर तिन्ही इथं कनेक्टर आपले यूज केल्या जातील राईट मग बघा पुढच्या स्लाइडवर आपण जाऊया आता पुढचं स्लाइड काय सांगतात की दे वेअर इन द सेम पार्टी दे डिड नॉट टॉक ते एका पार्टी मध्ये होते ते बोलत नव्हते आता इथं आपल्याला लगेच लक्षात येतं ते एका पार्टीत होते तरी पण ते बोलत नव्हते तरी पण इथं सेन्स डेव्हलप झाला राईट इथं काय म्हणता येईल आपला आयदर ते येणार नाही बिकॉज येणार नाही कारण बिकॉजला आपला सेंटेस जोडावं लागेल इथं जोड्यासारखं नाही म्हणून आपलं काय म्हणावं लागेल की दे वर इन द सेम पार्टी इवन दो दे डिड नॉट टॉक राईट म्हणजे आपला आन्सर आहे ए ओनली फर्स्ट राईट हे एकदम सोपं आहे या बेसिक लेवलचे आपण अधिक क्वेश्चन घेऊन नंतर मीन्सकडे जाऊ आता पुढचा क्वेश्चन काय सांगतं की सहा गोपाल लाइक्स मोनिका मोनिका हेट सिम काय सांगतं की गोपाल लाइक्स मोनिका बट मोनिका सिम होऊ शकत आता गोपाल लाइक्स मोनिका बिकॉज मोनिका हेट सिम असं तर होऊ शकणार नाही ना, ना। राईट म्हणून हा ऑप्शन तर कटला सीन्स पण कटला म्हणजे फक्त आपला आन्सर येईल ओनली फर्स्ट राईट ब आधी तुम्ही सॉल्व्ह करत चला आणि त्यानंतर माझं एक्सप्लेनेशन बघत चला मग पुढच्या स्लाइडवर आपण जाऊया काय सांगतो पुढची स्लाइड बघा की द एलिफंट इज लार्जर द पीग इज स्मॉलर आता पहिल्या सेंटेन्स मध्ये काय सांगितलं होतं की दोघांच्या क्वालिटीज दोघाचं नेचर वेगवेगळं असलं पाहिजे इथं त्यांची साईज वेगवेगळी आहे नेचर वेगवेगळं आहे राईट म्हणजे म्हणजे हे ऑप्शन तर फिक्स झालं आयज आणि त्यासोबत सोबत वाईल एक फिक्स झालं राईट आणि हा ऑप्शन येतं का आपण बघूया द एलिफंट इज लार्जर द पीग इज स्मॉलर आज आज म्हणजे म्हणजे म्हणून असं किंवा असं होऊ शकत नाही म्हणजे आणि वेर आज असं सेंटेन्स बनलं म्हणजे सेंटेन्स कसं बनल बघा द एलिफंट इज लार्जर वाईल द पी स्मॉलर दुसरं सेंटेन्स कसं बनल द एलिफंट इज लार्जर वेअर आज द पी स्मॉलर अशा पद्धतीचं एक सेंटेन्स आहे म्हणजे आपलं कोणतं यायला पाहिजे सेकंड आणि थर्ड बघा असा ऑप्शन आहे का राईट आहे आपल्या जवळ म्हणून आपला आन्सर आहे डी दिल्ली राईट मग पुढचा क्वेश्चन बघा की मोनिकाज फोन वॉज रिंगिंग शी वॉज ड्रायविंग राईट म्हणजे ती गाडी चालवत असताना तिचा फोन वाजत होता एखादी गोष्ट कंटिन्युअसली सांगायची आहे जसं मी म्हणालो की आय एम टॉकिंग टू यू वाईल आय एम गिव्हिंग अ लेक्चर राईट म्हणजे ही क्रिया चालू असताना मी दुसरी करत आहे तेव्हा सुद्धा तेव्हा सुद्धा या कंजेक्शनचा उपयोग केला जातो कोणता तर वाईलचा राईट म्हणजे इथं तेच सांगितलंय की मोनिकाज फोन वॉज रिंगिंग वाईल शी वॉज ड्रायव्हिंग म्हणजे हे सेंटेन्स येऊ शकतं राईट म्हणजे ते येणार नाही बट येणार नाही मग काय यायला पाहिजे आपला आन्सर असा पाहिजे ओनली थर्ड राईट आधी कंजेक्शन वाचून घ्या त्यानंतरच कनेक्टर हा चॅप्टर एकदम डिटेल मध्ये समजेल प्रीचा जर समजला तर मेसचा समजेल मेन्स मध्ये असे मोठे मोठे क्वेश्चन असतात फक्त ते दिसायला मोठे असतात त्याचं बेसिक लॉजिक सारखंच असतं ज्याला कंजेक्शन कळालं ते कितीही मोठं सेंटेन्स सहजपणे सॉल्व्ह करू शकतो राईट right? आय एम क्लिअर विथ दॅट right. राईट मग बघा नेक्स्ट काय सांगतं की नेक्स्ट क्वेश्चन काय सांगतं की रोहन पास द टेस्ट राजेश अल्सो पास द टेस्ट आता या सेन्स मध्ये इथं लगेच कळायला पाहिजे की रोहनने पास केला त्यासोबत सोबत राजेशनं सुद्धा पास केला आता सुद्धा सुद्धा आलं इथं लक्षात आलं की ऍज वेल लगेच लक्षात येतं मग हे सेंटेन्स आपण कसं जोडू की रोहन आज वेल राजेश आल्सो पास द टेस्ट येणार नाही ना ये कारण सांगतं कॉन्ट्रास्ट सांगत आणि सीन सुद्धा रिझन सांगतं म्हणजे हा पण येणार नाही ना म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे ओनली सेकंड म्हणजे असं आन्सर आहे आपलं डी दिल्ली ओनली सेकंड राईट मग बघा पुढचा सेंटेन्स काय सांगतं की मोनिका हॅड लिटल चान्स ऑफ सक्सेस शी टू गो इथं बघा सेंटेस इथं लगेच लक्षात येते की मोनिका हॅड लिटल चान्स ऑफ सक्सेस तिला कमी चान्स होते सक्सेस होण्याचे तरी पण तिने ठरवलं तरी पण इथं आपला लगेच सेन्स डेव्हलप होईल ना येट शी डिसाइडेड टू गो बघूया असा ऑप्शन आहेत का असा ऑप्शन नाही आपल्याजवळ येट असला असतं तर आला असतं पण आता इथं बघा बट तर बट पण पण चा सेन्स येऊ शकत नाही पण आयदर वर येणार नाही मिनिंग जसा तसाच नेवर दिलेस असतो नेवर दिलेस मराठीत मिनिंग होतो तरी पण टू गो अहेड राईट म्हणजे मी असा असून सुद्धा पुढे जाण्याचा निश्चित केला म्हणजे आपला ऑप्शन असा पाहिजे ओनली थर्ड म्हणजे ऑप्शन आपलं ई राईट मग पुढच्या स्लाइडवर आपण जोया काय सांगतो पुढची स्लाइड आधी तुम्ही सॉल्व्ह करत चला आणि त्यानंतरच माझं एक्सप्लेनेशन बघत चला मी स्लाइडला होतो आधी एकदा स्क्रीनशॉट काढा आणि त्यानंतर तुम्ही सॉल्व्ह करा बघा सॉल्व्ह केलं असं मी अजून करतो आणि पुढचा क्वेश्चन मी एक्सप्लेन करतो ब काय सांगतं की रेखा हॅज मेनी फ्रेंड्स शी अल्सो हॅज सेव्हरल सेवरल एनिमीज रेखाला बरेच मित्र आहेत आणि त्यासोबत सोबत सेवरल एनिमी सुद्धा आहेत आता बघूया आपण ऑप्शन येईल का नॉट ओनली रेका हॅज बघू रेका हॅज नॉट ओनली फ्रेंड्स बट बल्सो सेव्हर एज हे होऊ शकतं म्हणजे हे आलं रेका हॅज मेनी फ्रेंड्स वेअर हॅज शी अल्सो हॅज सेव्हरिज होऊ शकतं ओविंग टूचा अर्थ चाला धरून जसं चा कन्सिडर करून जसं समजा मी म्हणालो की गोविंग टू माय स्टडी गोविंग टू किंवा मा, मी म्हणालो की तुमची स्टडी बघता मी सांगू शकतो की तुम्ही पास होशील का नाही या सेंटेन्सला इंग्लिशमध्ये कसं ट्रान्स ट्रान्सलेट करणार बघा ओविंग टू युअर स्टडी आय कॅन टेल यू दॅट यू विल पास नॉट म्हणजे याला बघता म्हणजे ओविंग टू राईट म्हणजे ओविंग टू तर इथे येणार नाही तर आपला आन्सर येऊ शकतं फर्स्ट अँड सेकंड बघा असं ऑप्शन आहे का राईट मग आपला आन्सर आहे ए औरंगाबाद राईट मग बघा पुढचं सेंटेन्स काय सांगतं ट्वेल्व नंबरचा की यू मस्ट स्टडी हार्ड यू विल नॉट सक्सीड इन द एक्झामिनेशन आता इथं सेंटेन्स मध्ये एक्झॅक्ट कळालं की काय सांगतं सेंटेन्स की अभ्यास केला पाहिजे नाही तर सक्सिड होणार नाही कुठं एक्झामिनेशन मध्ये मग आता नायदर नॉर तर येणार नाही कारण नायदर नॉर कधी घेतो आपण हे पण नाही ते पण नाही तेव्हा घेतो ते राईट मग हा येणार नाही वेअर रायज आता वेअर वॅरायज बघू येईल का अदरवाइज परफेक्ट येईल अदरवाईज म्हणजेच काय तेच तरी पण आता इथं काय सांगतोय बघा यू मस्ट स्टडी हार्ड अदरवाइज यू विल नॉट सक्सीड इन द एक्झामिनेशन नाही तर राईट अदरवाइज म्हणजे काय नाही तर म्हणजे हे ऑप्शन आला आज कधी येतो जेव्हा दोन गोष्टीचा आपण कंपेरिजन करतो म्हणजे इथे येईल का नाही म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे ओनली थर्ड म्हणजे बी बॉम्बे राईट मग बघा पुढच्या स्लॅडर आपण जाऊया काय सांगतो आधी तुम्ही सॉल्व करा मी थोडं साईडला होतो मग तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्यानंतर आधी सॉल्व्ह करा त्यानंतर एक्सप्लेनेशन बघा इझी आहेत क्वेश्चन आधी इझी इझी करून नंतर हार्ड लेव्हलला जाऊ आता ह्याच्यामध्ये काय सांगतं की द वेअर हाऊस वॉज बिग इट वॉज वेल व्हेंटिलेटेड एका हाऊस बद्दल सांगितलंय द वेअर हाऊस कसा आहे बिग आणि त्यासोबत सहज व्हेंटिलेटर म्हणजे एकाचीच दोन क्वालिटी दिल्या तर आपला एक तर कळतं की नॉट ओनली बट ऑल्सो आहे त्यासोबत सोबत ॲज वेल ॲज आहे म्हणजे टी क्वालिटी जसं समजा मी म्हणालो की यू आर क्लेवर ॲज वेल ॲज इंटेलिजंट म्हणजे दोन्ही गोष्टी सांगितल्या बट बट कधी येतो बा बट कधी येतो जेव्हा दोन्ही आता समजा मी म्हणालो की तो इंटेलिजंट आहे पण लेझी आहे आणि अँड कधी येतो जेव्हा दोन्ही क्वालिटी सारखे असतात जसं इंटेलिजंट आहे आणि त्या सोबत सोबत क्लेवर आहे या दोन्ही क्वालिटी सारख्या आहे म्हणून अँड आला बट कधी येतो जेव्हा दोन्ही क्वालिटी कॉन्ट्रास्ट असतात तेव्हा राईट म्हणजे जसं इंटेलिजंट बट लेझी इथं सांगितले इंटेलिजंट अँड क्लेवर राईट म्हणजे इथं बट येणार नाही तर इथं काय आलं पाहिजे की द वेअर हाऊस वॉज बिग आता सेंटेन्स कसं बनवलं पहिला ऑप्शन घेऊन बघू द वेअर हाऊस वॉज बिग अँड वेल व्हेंटिलेटेड राईट बसला मग दुसरा आन्सर बघू द वेअर हाऊस वॉज नॉट ओनली बिग बट आल्सो वेल व्हेंटिलेटेड हे सुद्धा करेक्ट बसतोय बघू मग तिसरा बसतो का द वेअर हाऊस वॉज बिग ॲज वेल एज वेल व्हेंटिलेटेड हा सुद्धा करेक्ट बसला कारण एकाचीच क्वालिटी आपण सांगत आहे म्हणून म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे ए औरंगाबाद फर्स्ट सेकंड अँड थर्ड राईट पुढचा सॉल्व्ह झाला असेल बघा मग त्याचं एक्सप्लेनेशन चौदा नंबर काय सांगतो की प्रशांत हा फेल्ड मेनी टाइम ही स्टील होप्स टू विन बऱ्याच वेळेस फेल्ड झाला तरी पण असं म्हणायला गेलं नाही तर तरी पण त्याला होप आहे जिंकण्याची आता बघू इथं तरी पण येऊ येईल का असून एज येणार नाही म्हणजे लागलीच असं होईल आता बिकॉज ऑफ फेल झाल्यामुळं होप आहे का नाही मग आता आपल्याला ऑप्शन तर असं नाही मग ह्याला आपण ट्राय करूया मग याला घेऊन सेंटेसची सुरुवात करावी लागेल की अशी की हॅव्हिंग फेल्ड हॅव्हिंग फेल्ड मेनी टाइम्स हॅव्हिंग फेल्ड मेनी टाइम्स ही घ्या लागणार नाही आपल्याला म्हणावं लागेल प्रशांत स्टील होप्स टू विन राईट प्रशांत स्टील होप्स टू विन म्हणजे इथं आन्सर आपला आहे ओन्ली सेकंड ब आन्सर आहे ई राईट बघ पुढच्या स्लाइडवर आपण जाऊया आधी तुम्ही सॉल्व करा त्यानंतर मी एक्सप्लेन करतो राईट सॉल्व केला असं अजून करतो आणि पुढच्या सेंटेसवर आपण जाऊया काय सांगतं की टीचर ट्रेंड हिमवेल दे हेल्प हिम फाइंड अ वर्क वेन हिज ट्रेनिंग वॉज थ्रू राईट बघा आता इथं काय सेंटेन्स सांगतात समजून घ्या व्यवस्थित द टीचर ट्रेंड हिमवेल त्याला ट्रेन केलं दे हेल्प हिम त्याला हेल्प केलं जेव्हा तो ट्रेनिंग मध्ये जायच त्या ट्रेनिंग मधून जात होता थ्रू त्याच्यामधून जाणे राईट मग आता द टीचर हेल्प हिम अँड तर टीचर ट्रेंड हिम अँड दे हेल्प हिम आता इथं जर वेगळं सेंटेन्स असलं असतं की टीचर हेल्प करून सुद्धा गेला नाही तर येट येऊ शकलं असतं पण येट येणार नाही इथं कारण कॉन्ट्रास्ट नाही बट आला असतं पण पुढचं सेंटेन्स निगेटिव्ह असायला पाहिजे होतं म्हणजे ट्रेनिंग देऊन सुद्धा तो प्लेस झाला नाही असं जर सेंटेन्स असलं असतं तर येट किंवा बट आलं असतं इथं सळसळ दिलेलं आहे की ट्रेनिंग दिली आणि वर्क फाइंड करायला हेल्प सुद्धा केली म्हणजे इथं असायला पाहिजे अँड म्हणजे इथं असायला आपला आन्सर आहे हे औरंगाबाद बघा कनेक्टर्स या काळामध्ये एक्झामच्या अलीकडच्या ज्या प्रिलिम्स होत आहेत जसं आय बी पी एस क्लर्क असो एस बी आय क्लर्क असो किंवा आय पी एस यशो असो ॲग्रीची पोस्ट याच्यामध्ये जास्त प्रमाणात या पाच पाच मार्काला कधी कधी सात सात मार्काला सुद्धा विचारल्या जात आहेत भले हे बेसिक असलं तरी इथं आपल्या कन्सेप्ट क्लिअर होतात राईट कन्सेप्ट क्लिअर झाल्यानंतर आपण हळूहळू पायऱ्या चढून हाय डिफिकल्ट लेवल सुद्धा सॉल्व्ह करू शकतो बाकी डिफिकल्ट लेवल काहीच नसतं डिफिकल्ट लेवल असं फक्त म्हणायचं असतं बाकी बेसिक ज्याचं क्लिअर त्याला डिफिकल्ट असो कोणतीही लेवल असो ती सहज सॉल्व्ह होत राईट माझा पॉइंट क्लिअर झाला पुढचं सेंटेन्स का सांगतो की सोनू हायड अँड इंटेक्स हेडॅक ऑल मॉर्निंग सोनूला इंटेक्स हेडॅक होतं शी स्माइल्ड अँड रिमेंड अलर्ट थ्रू आउट द एंटायर मीटिंग आता इथं लगेच सेन्स तयार झाला आपला कोणता की हेडॅक असून सुद्धा हेडॅक असून सुद्धा शी स्माइल्ड अँड रिमेंड अलर्ट रिमेन अलर्ट राहिली असून सुद्धा असं म्हणायला लागलं म्हणजे इथं काय असायला पाहिजे की सोनू हड इंटेक्स काय ऑल द मॉर्निंग ये शी स्माइल्ड अँड रिमेंड अलर्ट तरी पण राईट अल्दो अल्दो सोनू हॅड अँड इंटेक्स ऑल मॉर्निंग आता बघा हा परफेक्ट एक्झाम आहे स्टार्टरचा एक्झाम्पल आहे स्टार्टरच अल्दो आता आपण कनेक्टर मध्ये काय करत गेलो की ह्या हा एक सेंटेन्स आहे आणि हा एक सेंटेन्स या दोन सेंटेन्सला उचलून आपण कोणत्या तरी कंजेक्शन कनेक्ट करत गेलो पण स्टार्टरमध्ये काय करतात की या सेंटेन्स सुरुवात करायची म्हणजे जसं मी इथं करतो एकच आहे बघा एकच असतं स्टार्टर कनेक्टर राईट मग आता इथं काय सांगितलं की अल्दो सोनू हॅड अँड ऑल मॉर्निंग शी स्माइल्ड अँड रिमेंड अलर्ट थ्रू द एंटायर मीटिंग म्हणजे आपला आन्सर सेकंड अँड थर्ड आहे म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे ए औरंगाबाद राईट येत आहे सोपं आहे इझी आहे बा पुढच्या स्लाइडवर आपण जाऊया पुढची स्लाइड काय सांगतो बा द चेअरमॅन फेल टू एक्सप्लेन द कॉज ऑफ द क्रायसिस ही डिड नॉट ऑफर एनी सोल्युशन द चेअरमेन फेल टू एक्सप्लेन द कॉज ऑफ द क्रायसिस ही डिड नॉट ऑफर एनी सोल्युशन आता इथे समजा मी ड्यू टू घेऊन बघितला ड्यू टू चेअरमन फेल्ड चेअरमन फेल्ड झाल्यामुळे चेअरमन फोल्ड झाल्यामुळे त्यानं सोल्युशन दिलं असं तर होऊ शकत नाही सेन्स इथं बसणं झालं त्यासोबत सोबत बिकॉज पण येणार नाही फेल झाल्यामुळे तिथं रिझन कसं काय जेव्हा याच रिझन असेल तेव्हाच बिकॉज घेईल ना बिकॉज तर येणार नाही पण मी समजा नॉर घेतलं द चेअरमॅन फेल टू एक्सप्लेन द कॉज ऑफ द क्रायसिस नॉर ही डिड नॉट ऑफर एनी सोल्युशन ब म्हणजे इथं ए बसतं तर आपला आन्सर असायला पाहिजे ओनली फर्स्ट राईट त्यानंतर अठरा नंबरचा क्वेश्चन पहा नेक्स्ट क्वेश्चन द इन्स्ट्रक्टर कॉपीज इलेसन डायरेक्टली फ्रॉम द टेक्स्ट बुक द स्टुडंट लूज इंटरेस्ट ऑन डझॉब डजॉब म्हणजे पळून जाणे राईट मग आता काय सांगतं की इन्स्ट्रक्टर जे आहे ते डायरेक्टली मधून कॉपी करत होता असल्यामुळे मुळे किंवा जेव्हा जेव्हा असा एक सेन्स होईल आलदो आलदो येणार नाही असून आश जसा गेला तसा पळून गेले असं तो होऊ शकत नाही मग वेन एव्हर द इन्स्ट्रक्टर कॉपी लेसन डायरेक्टली फ्रॉम द टेक्स्ट बुक द स्टुडंट लूज इंटरेस्ट अँड डज ऑफ म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे ओनली सेकंड म्हणजे डी दिल्ली राईट आय होप तुम्हाला कळत असेल एकदम सोप्या लेवलच्या आहेत नंतर नंतर आपण अवघड घेतच जाऊ राईट बघा पुढचा क्वेश्चन काय सांगतं की वेंकट हॅड प्रिपेअर्ड अँड प्रॅक्टिस फॉर द प्रेझेंटेशन थोरली

आता समजा सॉरी अल्दो अल्दो याला पाहिजे इफ येणार नाही आता इथं ड्यू टू व्यंकट हा व्यंकट हॅड प्रिपेर अँड प्रॅक्टिस फॉर द थ्रोली ड्यू टू प्रोजेक्टेड डायट द प्रेझेंटेशन वॉज नॉट सक्सेसफुल हा तो, तो, तो सक, सेंटेन्स बनला अल्दो हॅड प्रिपेअर्ड जरी व्यंकटनं प्रिपेअर केलं तरी सुद्धा प्रोजेक्टेड डायट झाल्यामुळं त्याचं प्रेझेंटेशन जे आहे ते सक्सेसफुल झालं नाही म्हणजे आपला आन्सर आहे फर्स्ट आणि सेकंड राईट म्हणजे ए औरंगाबाद आपला आन्सर आहे बघा पुढचा क्वेश्चन काय सांगतो आता सेम झालेला आहे त्याच्यामुळं आपण पुढच्या स्लाइडवर जाऊया हा क्वेश्चन रिपीट झाला त्याच्यामुळं नेक्स्ट स्लाइडवर जाऊया काय सांगतं की द रेन हॅड स्टार्टेड द मड स्लाइड द होम युअर नॉट सेफ टू लिव्ह इन स्लाइड म्हणजे घसरणे चिकल घसरत होता राईट मग आता इथं सांगते की रेन चालू झाल्यामुळं चिखल घसरत होता त्याच्यामुळं होम्स जे आहेत ते सेफ नव्हते राहण्यासाठी आता इथं कळतं आपल्याला नेवर दिलेस म्हणजे तरी पण तरी पण राहत होते हासें शक्तु। इन मनुन इता तरीपन हा सेन्स होऊ शकतो हे म्हणून इथं तरी पण ते येणार नाही आता आपण हा बघू द रेन्स हॅड स्टार्टेड द मर्सलाइड अल्दो द होम्स व्यअर नॉट सेफ टू लिव्ह विथ असं होणार नाही आता हा घेतला मग आपण बघूया बिकॉज बिकॉज द रेन हॅड स्टार्टेड द मर्स स्लाइड द होम्स व्युअर नॉट सेफ टू लिव्ह इन म्हणजे आपला ऑप्शन फक्त इथं असायला पाहिजे ओनली सेकंड म्हणजे सी एच चेन्नई राईट मग बघा पुढचा क्वेश्चन काय सांगतो बावीस नंबरचा द रिदम ऑफ हिस सेंटेन्स इज लाईक म्युझिक टू माय इयर्स द स्टुडंट इज अन ऑफ हिज नॅचरल अबिलिटी टू राईट वेल द रिदम ऑफ हिस सेंटेन्स इज लाइक म्युझिक टू माय इयर्स म्हणजे त्याची लिहिण्याची जी कला आहे ती म्युझिक सारखी मला वाटते पण जे स्टुडंट आहेत त्याच्या नॅचरल अबिलिटीबद्दल अनवेअर आहेत पण असायला पाहिजे ना राईट मग आता इथं म्हणू शकतो आपण तरी पण राईट म्हणजे आमचं आपला आन्सर असेल डी डी ओनली थर्ड एकदम बेसिक लेवलचे क्वेश्चन आहेत राईट ब पुढचा क्वेश्चन आपण बघूया काय सांगतं की बिथून का डिडंट स्टार्ट दिस मॉर्निंग ही गॉड जम्प स्टार्ट फ्रॉम हिज नेबर आधी कनेक्टर सोडवताना किंवा स्टार्टर सोडवताना सेंटेन्स आधी समजून घ्या आणि मनातल्या मनात त्याला एकदा कनेक्ट करून बघा त्यानंतरच त्याला इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करा हे एकदम सोपी आणि इझी मेथड आहे राईट आता इथं लक्षात येते की मिथूनची कार चालू झाली नाही त्यामुळे ही गॉट त्यामुळे सो दॅट लगेच लक्षात आलं राईट हाऊ एव्हर येणार नाही बिकॉज येणार नाही कारण इथं रिझन नाही म्हणून इथं लक्षात येतं की सो म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे डी ओन्ली थर्ड राईट मग बघा पुढच्या वर्कोहॉलिक आहे राईट वर्कोहॉलिक अल्कोहोलिक म्हणजे काय त्याबद्दल असलेली आवड होलिक म्हणजे त्याबद्दल असलेली आवड वर्कोहोलिक म्हणजे वर्कची आवड असणे राईट मग पूजा वर्कहोलिक वाटते शी स्पेंड द हॉलिडे इन अर ऑफिस फिनिशिंग द रिपोर्ट बघूया इन फॅक्ट आफ्टर ऑल आता इन फॅक्ट म्हणजे काय फॅक्ट सांगणे बघूया इन फॅक्ट पूजा सिम्स टू वर्कहॉलिक शी स्पेंड इन फॅक्ट शी स्पेंड द हॉलिडे इन अर ऑफिस शी फिन फिनिशिंग द रिपोर्ट तरी पण असा सेन्स व्हायला आफ्टर ऑल आता आपण असं म्हणू की समजा मी जर असं म्हणालो की आफ्टर ऑल पूजा सिम्स टू बी वर्कहॉलिक शी स्पेंड द हॉलिडे इनर ऑफिस फिनिशिंग द रिपोर्ट फक्त आपल्या इथे एक काम करावं लागेल की ह्या प्रोनाऊन हा जो नाव नाही तो याच्या जागी घ्यावा लागेल प्रोनाऊन आधी घ्यायला लागेल म्हणजे काय समजून घ्या समजा मी असं म्हणलो की शी सीम्स टू बी वर्कऑलिक आफ्टर ऑल शी पूजा स्पेंड द हॉलिडे इनर ऑफिस फिनिशिंग द रिपोर्ट म्हणजे आफ्टर ऑल आपला आन्सर होईल म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे सी ओनली सी राईट बाबा पुढच्या क्वेश्चनवर आपण जाऊया काय सांगतं ही लास्ट स्लाइड आहे ब काय सांगतं की व्हेनी केअरफुली रिव्ह्यू द क्रेडिट कार्ड ऑफर शी हॅड रिसिव्ह दिस मंथ शी शोज द वन विथ द बेस्ट टर्म्स अँड कम्प्लिटेड देशन आता सांगितलं की क्रेडिट कार्ड जे आहेत त्याला आधी रिव्ह्यू केलं आणि त्यानंतरच ती ऍक्सेप्ट केली राईट मग आपल्याला हो ला, म्हणलं लागेल अदरवाइज अदरवाइज इथं सीन्स नाही आपल्याला क्रिएट होतोय देन त्यानंतर इमन तो कधी येणार असा असून सुद्धा असा असून सुद्धा इथं तर सांगण्यात येत नाही त्याच्यामुळे हात येणार नाही म्हणजे इथं असायला पाहिजे की व्हेरी केअरफुली रिव्ह्यूड दी हॅड रिस्यू मॅस देन शी चूज द वन विथ द देस्ट टर्म्स राईट म्हणजे आपला आन्सर असायला पाहिजे ओनली सेकंड म्हणजे आपला आन्सर आहे ई राईट मग बघा सव्वीस अभिमन्यू वर्क इन सेल्स फॉर फायव्ह इयर्स अँड ही वर्कड अन थ्री इन अकाउंटिंग ही इज इलिजिबल फॉर मॅनेजमेंट पोझिशन आता इथे सांगितलंय की अभिमन्यूं पाच वर्ष काम केलं देन अकाउंटिंग सोबत तीन वर्ष काम केलं तेव्हाच तो इलिजिबल झाला मॅनेजमेंट पोझिशनला आता तेव्हाच म्हणल्यानंतर काय घ्यायला लागेल अकॉर्डिंग टू अकॉर्डिंग टू चा मिनिंग काय असतं च्या अनुषंगाने इथं त्याच्याच काय दिन नाही म्हणजे येणार नाही इन म्हणजे काय एका दिवस इन ॲडिशन असणार समजा मी जर म्हणालो की आय वॉन्ट टी इन ॲडिशन विथ टी आय वॉन्ट बर्गर आज त्या असं असलं तर इन ॲडिशन येत राईट म्हणजे इन ॲडिशन तर इथं येणार नाही दे आर फोर राईट च्यामुळे तो इलिजिबल झाला म्हणजे इथं काय सांगायला पाहिजे की अभिमन्यू वर्क इन सेल्स फॉर फाय इयर्स आणि वर्क अनादर थ्री इन अकाउंटिंग दे आर फोर ही इज इलिजिबल फॉर मॅनेजमेंट पोझिशन म्हणजे आपला आन्सर आहे ओनली सेकंड म्हणजे आपला आन्सर असं झाला पाहिजे डी दिल्ली हा एकदम सोपा आणि छान पद्धतीनं बेसिक क्वेश्चन होते आता हा क्वेश्चन आले होते का एक्झामला तर जरूर आले होते हे आलेलीच गोष्टी आहेत त्याच्यातले काही एक्झाम्पल आलेले आहेत आणि काही एक्झाम्पल घेतलेले आहेत राईट तर अशा पद्धतीचे क्वेश्चन सुद्धा प्रीच्या लेवलला येतात नॉट मेन्स मेन्सच्या लेवलला येणार नाहीत मेन्सच्या लेवलचे सुद्धा आपण जे क्वेश्चन्स मेंस, आहेत जे मागचे क्वेश्चन्स आहेत मी काय करतो प्रयत्न करतो की डायरेक्टली एसबीआय क्लर्कचे असतील आय बी बी एस एसओचे असतील किंवा मे ते क्वेश्चन मी डायरेक्टली इथं सोडवण्याचा सुद्धा सॉल्व सांगत जाईल जर जा ते तुम्हाला पाहिजे असेल तर मला जरूर सांगा तुमच्या प्रतिक्रियामध्ये जरूर कळवा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू